बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला बघूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। चोरटी विक्री करणारा गांजा तस्कर पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात। आरक्षणासाठी धनगर समाजाचा धुळ्यात मोर्चा। अपमानास्पद वागणूक देणाऱ्या तहसीलदारांवर कारवाई करा। शिंदखेडा तालुका प्रोटॉन शिक्षक संघटनेची मागणी। अपघातांची दखल घेत भाजपचे रास्ता रोको आंदोलन। अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशी द्या, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरातची मागणी। बोरकुंड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ दीपाली माळी यांची बिनविरोध निवड। आणि गोंदूर येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत हिरामन पाटील चेअरमनपदी निवड। आता बघूया बातमीपत्र विस्ताराने। पिंपळनेर येथूनच जवळ असलेल्या टेंभा गावात एका इस्माच्या घराजवळील शेतात गांजाची लागवड केली असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून 88,290 किलो गांजा जप्त केला। संबंधित आरोपीस ताब्यात घेत न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की टेंभा गावात एका इस्माच्या घराजवळील शेतात गांजा सदृश झाडाची लागवड केलेली आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर राज भुजबळ यांच्या परवानगीने व मार्गदर्शनाखाली अप्पर तहसीलदार यांच्या कार्यालयाकडील राजपत्रित अधिकारी व तलाठी, दोन शासकीय पंच, फोटोग्राफर आदींसह उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली टेंभापैकी भोयाचा पाडा येथील मगन काळू कोकणी चौरे यांच्या राहत्या घराशेजारी शेतात असलेल्या गांजा सदृश झाडाची पाहणी करून छापा टाकला। त्या क्षेत्र गट नंबर 18 एक पैकी क्षेत्र 2.75 शिवाजीनगर येथे मगन काळू कोकणी चौरे यांनी शेतात लावलेले सुमारे 88,290 किलोग्रॅम मानवी मनावर परिणाम करणारा पदार्थ गांजा सदृश हिरवे झाडे 88,290 किलोग्रॅम वजनाचे मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले आहे व तेथून इसम राजू मगन कोकणी चौरे रहना टेंभापैकी भोयाचा पाडा तालुका साक्री जिल्हा धुळे याच्या विरुद्ध पिंपळनेर पोलीस स्टेशनला भाग 6 गुन्हा रजिस्टर नंबर 56/2020 अंमली औषधी द्रव्य व मन प्रभावी पदार्थ अधिनियम 1985 NDPS ऍक्ट 1985 चे कलम 20-22 प्रमाणे दाखल करण्यात आले आहे। तसेच आरोपीस ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, पोलीस उपनिरीक्षक भूषण हंडोरे, रवींद्र केदार, आर्यन कोकणी, आरजी शेख, आरपी वळवी, प्रकाश सोनवणे, निलेश महाजन, भूषण वाघ, विशाल मोहणे, ज्ञानसिंग पावरा, प्रशांत शिंपी, एम ए पाटील आदींनी केली। सदर गुन्ह्याचा तपास दिलीप खेडकर सह सहाय्यक पोलीस निरीक्षक करीत आहे। काल दिनांक 28/9/2020 रोजी पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये टेंभा गाव येथे एका इसमाने शेताच्या कडेला बांधाच्या ठिकाणी गांजेची झाडं लावलेली आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने आम्ही माननीय SP साहेबांची परवानगी घेऊन सदर ठिकाणी छापा मारला। सदर छापा माननीय SDPO साहेब माने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि देखरेखीखाली करण्यात आलेला आहे। आम्ही सदर ठिकाणी जाऊन छापा मारून 88 किलो गांजेचे झाडे जप्त करण्यात आलेले आहेत। सदर कारवाईमध्ये आरोपी मंगादादा उर्फ राजू मगन कोकणी नाना टेंबे याला अटक केलेली आहे। त्यास आज कोर्टात सादर करत आहोत, पुढील कारवाई करत आहोत। धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी व्हावी यासाठी युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्यातर्फे मोर्चा काढून धुळे जिल्हा प्रशासनास निवेदन देऊन मागणी करण्यात आली। निवेदनात म्हटलं आहे की महाराष्ट्रातील धनगर समाज देशाच्या राज्यघटनेत अनुसूचित जमातीमध्ये 36व्या क्रमांकाने समाविष्ट आहे, परंतु केवळ धनगड आणि धनगर या शब्दाच्या अपभ्रंशामुळे धनगर समाज अनुसूचित जमातीच्या सवलतींपासून गेल्या 72 वर्षापासून वंचित आहे। महाराष्ट्र शासनाने तथा
उच्च न्यायालयात महाराष्ट्रात धनगर जमात अस्तित्वात नसल्याचे ऍफिडेव्हिट सादर केले आहे. तरीही धनगर समाज आजही या हक्कापासून वंचितच आहे. त्यासाठी धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत शासकीय पातळीवर समावेश करून तातडीने अध्यादेश काढण्यात यावा, अनुसूचित जमातीचा दाखला देण्यात यावा, अनुसूचित जमातीच्या सवलती देण्यात याव्यात अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब खेमनार, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सौ चंद्रकला मासुळे, जिल्हाध्यक्ष भारत शिंदे, युवा जिल्हाध्यक्ष अनिल खेमनार, जिल्हाध्यक्ष प्रल्हाद मनोरे, जिल्हा उपाध्यक्ष नामदेव चोपडे आदी उपस्थित होते. अध्यक्ष धनगर समाज युवा मल्हार सेना. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धनगर समाज युवा मल्हार सेनेचे जे अनुसूचित जाती जमातीच्या अंमलबजावणीबाबत जे आरक्षण विषय आमचा मुद्दा चालू होता संपूर्ण महाराष्ट्रभर, आज आम्ही दरवेळेस हात देऊन थकलोय. शेवटी आता आम्ही आज रस्त्यावर उतरलोय. आमचे लहान मुलं, वरिष्ठ मंडळी, सर्व आज पदाधिकारी, आम्ही संपूर्ण आज धनगर समाज, महाराष्ट्रातील जे धनगर समाज आहे, आज आरक्षणाच्या मुद्द्यावर रस्त्यावर उतरलो आहे. आणि आज महाराष्ट्रातील धनगर समाज देशाच्या राज्य घटनेमध्ये एसटी अनुसूचित जातीची अनुक्रमणिका 36 पहिलेच आरक्षित असून आम्हाला शासनाला आम्ही एक अफिडेविट दाखल केली आहे की जगाच्या पाठीवर धनगड हा कुठंच नसून धनगर हाच आहे. आणि ते सिद्ध करून दाखवलं आहे आम्ही की धनगड नसून हा धनगर आहे. याचा फक्त शब्दभ्रमांमध्ये जो उल्लेख झाला आहे त्या चुकीच्या उल्लेखमुळे हा धनगड तिथे आरक्षणमध्ये लागू झाला आहे. फक्त त्याची अंमलबजावणी करून हा धनगर करावा आणि धनगरांना एसटीमध्ये आरक्षण लागू लवकरात लवकर करावा. अन्यथा धनगर समाज युवा मल्हार सेना येत्या काळात रस्त्यावर उतरून याला जे हानी होईल याला संपूर्ण जबाबदारी शासन प्रशासन सरकार राहील. एवढे बोलतो, जय मल्हार. दिनांक 25 सप्टेंबर 2020 रोजी प्रोटान या शिंदखेडा तालुका शिक्षक संघटनेने आपल्या मागण्यांची पूर्तता होण्यासाठी शिंदखेडा तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी गेले असता तहसीलदारांनी निवेदन न स्वीकारता उलटपक्षी अपमानास्पद वागणूक दिली. त्यामुळे संघटनेवर झालेल्या अन्यायाची चौकशी करत तहसीलदारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नाशिक विभागीय कार्यकारिणी सदस्य शशिकांत बैसाणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे. बैसाणे यांनी सांगितलं की दिनांक 25 सप्टेंबर 2020 रोजी माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनेच्या पार्श्वभूमीवर तथा कोविड-19 संदर्भात शिक्षकांना व अंगणवाडी सेविकांना कामे देण्यात येऊ नये या मागणीसाठी तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी गेलो असता उलटपक्षी तहसीलदारांकडून निवेदन न स्वीकारता अपमानास्पद वागणूक देण्यात आली. त्यामुळे या अपमानास्पद वागणुकीची चौकशी करत कारवाई करण्यात यावी व या संदर्भात धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी सुनील थोरात, शशिकांत बैसाणे, संजोग पाटोळे, दिनेश मोरे, इंदवे आदी उपस्थित होते. मी शशिकांत कोरक बैसाणे, नाशिक विभागीय कार्यकारिणी सदस्य प्रोटान. आज दिनांक 29 सप्टेंबर 2020 रोजी आम्ही माननीय तहसीलदार साहेबांची भेट घेतली. त्याचा संदर्भ असा होता की दिनांक 25 सप्टेंबर 2020 या दिवशी माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनेअंतर्गत व कोविड-19 संदर्भात शिक्षकांना कामं देण्यात येत नाहीत, तसेच अंगणवाडी सेविकांना कामं देण्यात येत नाहीत असा शासनाच्या आदेशाचं उल्लेखाप्रमाणे आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो, अर्ज देण्यासाठी आलो होतो. सदरील अर्ज हे महाराष्ट्रातील 36 व 360 तालुक्यांमध्ये दिले गेले. तर या संदर्भात जेव्हा शिंदखेडा तालुका प्रोटान या शिक्षक संघटनेचे पदाधिकारी माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन अर्ज देण्यासाठी गेले तर त्यावेळेस कार्यालयात त्यांना त्यांच्याकडून अपमानास्पद वागणूक दिली गेली व निवेदन स्वीकारण्यात आले नाही. तसेच निवेदन स्वीकारणे अथवा न स्वीकारणे हा माझा वैयक्तिक अधिकार आहे अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलं आणि वरिष्ठ शिक्षकांना अपमानास्पद वागणूक दिली. तर या संदर्भातील बातम्या देखील वर्तमान पत्रामध्ये आलेल्या आहेत आणि संबंधित प्रकाराची माहिती ही प्रोटानच्या राज्य व राष्ट्रीय कार्यकारिणीकडे आली असता राज्य कार्यकारिणी व राष्ट्रीय कार्यकारिणीने या संदर्भातील खुलासा मागवण्यासाठी वरिष्ठ प्रोटानचे पदाधिकारी यांना आज पाठवले असता त्यांना याबाबत खुलासा मागविण्यात आला की अशा पद्धतीचा अपमानास्पद वागणूक आपण का दिली. तर
या संदर्भात त्यांनी सांगितलं की हे सर्व माझे अधिकार आहेत आणि मी माझ्या पद्धतीनेच काम करतो आणि यापुढे जर तुम्हाला माझी वरिष्ठांकडे तक्रार करायची असेल तर तुम्ही तक्रार करू शकता आणि या अगोदर देखील माझी तक्रार या अगोदर देखील करण्यात आलेली आहे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे, परंतु माझ्यावर कोणीही कुठल्याच प्रकारची कार्यवाही करू शकत नाही आणि तुम्ही देखील माझ्यावर कार्यवाही करण्यास मोकळे आहात अशा प्रकारचं उत्तर देणं हे लोकसेवक एका जबाबदार पदावर बसलेल्या अधिकाऱ्यांना हे शोभनीय नसून, तर आम्ही या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात 36 जिल्हे 360 तालुक्यांमध्ये आम्ही निवेदनं दिली जाणार आहेत आणि उद्या आम्ही धुळे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी जाऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनात सदरील बाब आणून संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती करणार आहोत। केवळ हे प्रोटान संघटनेबाबतच घडलेले नसून, अगोदर देखील बहुजन समाजातील विविध संघटनांनी जेव्हा त्यांना निवेदन देण्यासाठी आलेले आहेत तर त्यावेळेस तुम्हाला अक्कल नाही या भाषेपर्यंत त्यांनी वक्तव्य केले असून अपमानास्पद वागणूक देतात। तसेच मात्र इतर काही ठराविक संघटना व राजकीय पक्षांच्या लोकांशी खूपच ते नम्रतेने व सभ्यतेने वागतात, तर ते असा दुजाभाव का करत आहेत असा प्रश्न आमच्या समोर पडलेला असून माननीय जिल्हाधिकारी साहेब आम्हाला न्याय देतील अशी आम्ही आशा व्यक्त करतो। साक्री तालुक्यातून जाणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक 7 वरील छडवेल ते दहिवेल दरम्यानच्या रस्त्यावर जीवघेण्या खड्ड्यांचे जाळे पसरले आहे, त्यामुळे अपघाताच्या घटना रोजच समोर येत आहे। त्यामुळे रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी भाजपतर्फे दहिवेल फाट्याजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। सुमारे एक तास केलेल्या या आंदोलनामुळे रस्त्यावर वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती। साक्री तालुक्यातून जाणारा प्रकाशा ते नाशिक हा राजमार्ग क्रमांक 7 वर छडवेल कोडे ते दहिवेल दरम्यानच्या सुमारे 23 किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर अनेक महिन्यांपासून 2-2.5 फूट खोल तर 5-7 फूट रुंदीचे खड्डे पडले आहेत। या खड्ड्यांमुळे 3 जणांना आपला प्राण गमवावा लागलाय। त्यासंबंधी विभागातील अधिकाऱ्यांना तोंडी सूचना अनेक वेळा दिल्या गेल्यात, मात्र त्यांची कोणीही दखल घेतली नाही। त्यामुळे आज साक्री तालुका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य शासनाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन केले व या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता बिरारीस यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनाची तात्काळ दखल न घेतल्यास राज्य महामार्गावरील खड्ड्यांमध्ये झाडे लावा आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे। यावेळी पिंपळनेर मंडळाचे भाजपचे अध्यक्ष मोहन सूर्यवंशी, वसंतराव बच्छाव, भाजपचे धुळे जिल्हा सरचिटणीस शैलेंद्र आजगी, दत्तू बोरसे, संदीप माळी, रवींद्र चौधरी, प्रवीण देसले, कन्हैयालाल माळी, खंडू कुवर आदी उपस्थित होते। 10 महिने झालेले आहेत, परंतु या सरकारने आतापर्यंत जनतेला वाऱ्यावर सोडलेलं आहे। सरकार आहे की काय हे लोकांना समजतच नाही। आज आपण कोविड शिवाय हे दुसरं कुठलं काम करत नाही आणि कोविडमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या महाविकास आघाडी सरकारचा चालू आहे। आता आपण या महाराष्ट्रात पाहतो आहे, पूर्ण या महाराष्ट्रातील रस्ते खराब झालेले आहेत। आपण या शर्वल गोड्यापासून तर दैवलपर्यंत हा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे आणि या रस्त्यात ह्या खराबमुळे हे जरी भारत टायर ज्या वाहनं आहेत लोड्यात वाहनं आहेत हे फक्त पुढच्या चाक आणि मागच्या चाक एक जमिनीवर टेकलेलं असतं आणि मधलं सर्व चाके हे वरती अधांतरित असतात। तरी या सरकारने आजपर्यंत याची दखल घेतलेली नाही। आम्ही वेळोवेळी कार्यकारी अभियंता उप अभियंता यांना सूचना केलेल्या होत्या, परंतु या सरकारकडे बिकारचो सरकारकडे पैसा नसल्यामुळे हे करू शकत नाही। या सरकारला जर असं काही करायचं नसेल तर आम्ही प्रत्येकी दुकानदार आहेत, आम्ही आहोत, आम्ही आमच्या सो खर्चाने आम्ही रस्ते दुरुस्त करू। आता जे काही आपल्या डिपार्टमेंटने जे पार पुरावे केलेले आहेत आजपर्यंत आता आज ताकद पैसा आलेला नाही आणि सर्व माझे डिपार्टमेंट स्वतःच्या खर्चाने रस्ते दुरुस्त करून देत आहे। तरी आपल्या ह्या विकासोत्सव सरकारला जाग यावं म्हणून आज आपला हा रास्ता रोक आंदोलन करीत आहोत। उत्तर प्रदेश मधील एका 19 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना तात्काळ अटक करून
त्यांना फाशी देण्यात यावी या मागणीसाठी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खराज गटातर्फे जिल्हा प्रशासनास या संदर्भाचं निवेदन सादर करण्यात आलं. उत्तर प्रदेश मधील चांदप्पा भागातील एका गावात 19 वर्षीय दलित मुलीवर काही समाज कंटकांनी दिनांक 14 सप्टेंबर रोजी घृणास्पद सामूहिक अत्याचार करून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र आज सदर गंभीर झालेल्या पीडित मुलीचा अखेर मृत्यू झाला. त्यामुळे या सदर घटनेमुळे आज समस्त समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहे. त्यासाठी अत्याचार करणाऱ्या नराधमांना अटक होऊन त्यांना फाशी देण्यात यावी या मागणीसाठी जिल्हा प्रशासनास निवेदन देत निषेध व्यक्त करण्यात आला. निवेदन देतेवेळी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष किरणचंद्र इशी, जिल्हाध्यक्ष विशाल पगारे, अल्पसंख्याक अध्यक्ष दाऊद शेख, शहर अध्यक्ष नागिन मोरे, उपजिल्हाध्यक्ष भैया खरात, सचिन खरात, रोहित म्हसदे आदी उपस्थित होते. पक्षाचा धुळे जिल्हा अध्यक्ष गेल्या 14 तारखेला मनीषा नामक दलित व्यक्ती दलित मुलगीला गेल्या काही म्हणजे काही नराधामांनी 4 नराधामांनी शेतात घेऊन तिच्यावर क्रूरपणे अत्याचार केला. अत्याचार करून तिची जीभ देखील कापण्यात आली आणि तिच्या पाठीचा कणा देखील मोडण्यात आला. या घटनेला कमीत कमी आता 15 दिवस उलटून देखील सदर घटनेतील आरोपी अजून मिळालेले नाही. त्या आरोपींना तात्काळ अटक करून उत्तर प्रदेश सरकारने फाशी शिक्षा देणे ही आमची प्रथम मागणी आहे. आणि उत्तर प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसापासून जसे योगी सरकार बसलेले आहे तसे दलित समुदायावर मोठ्या प्रमाणावर अन्य अत्याचार वाढलेले आहेत. म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षाच्या वतीने आम्ही जाहीर मागणी करतो की उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रपती लागू लागू करण्यात यावी अशी आमची विशेष मागणी प्रशासनाला करण्यात येत आहे. तसेच या नराधमांना फास्टॅग कोर्टामध्ये जलदगती न्यायालयामध्ये खटला चालवून या नराधमांना तात्काळ फाशी शिक्षा देण्यात यावी अशी आमची मागणी आहे. धुळे तालुक्यातील बोरकुंड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दीपाली दीपक माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बाळासाहेब भदाणे यांच्या सरपंचपदाचा 2.5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर झालेल्या निवडणुकीत दीपाली माळी यांचा एकमेव अर्ज आला होता. निवडणूक निर्णय अधिकारी प्रथमेश घोलप यांनी माळी यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. दीपाली माळी यांची निवड होताच उपस्थित माजी सरपंच सदस्य व ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी सत्कार करताना माजी सरपंच बाळासाहेब भदाणे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर पाटील, भानुदास माळी, निंबा आढावे, नारायण देवरे, आधार माळी, ग्रामपंचायत सदस्य रुपाली भदाणे, गंगाबाई देवरे, ललिता राजेंद्र देवरे, गुणवंत पाटील, विनोद पाटील, बन्सीलाल माळी, ज्योती देवरे, गंगाधर माळी, इंदुबाई घोडके, ग्रामसेवक आबा पवार, बंडू पवार, भरत भदाणे, नामदेव माळी, अशोक पाटील, शरद आढावे, हितेश पारी, पांडुरंग सैंदाने व ग्रामस्थ उपस्थित होते. बोरकुंड ग्रामपंचायत सरपंच पदासाठी बिनविरोध निवडून आणल्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे तसेच सदस्यांचे आभार मानते. तसेच जनतेने जो आमच्यावर विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही आणि सर्व जबाबदाऱ्या मी निष्ठेने पार पाडण्याचा प्रयत्न करेन. तसेच गावात सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकास करण्याचा प्रयत्न करू. तसेच महिला सबलीकरण करण्यावरती आमचा भर राहणार आहे. तसेच गावातील सर्व सार्वजनिक विकास हा करण्याचा प्रयत्न करू. धुळे तालुक्यातील गोंदूर येथे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड गोंदूर निवड प्रक्रिया आज संपन्न झाली. महाराष्ट्र सहकारी संस्था समिती निवडणूक नियम 2014 नियम 77 अनुसार आज निवडणूक प्रक्रिया चेअरमनपदी हिरमण भास्कर पाटील यांची निवड तर व्हाईस चेअरमनपदी सौ सुलोचना रवींद्र पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. धुळे तालुक्यातील गोंदूर येथील विविध कार्यकारी सोसायटीचा कार्यकाळ संपल्याने आज दिनांक 30 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 10 वाजता निवड प्रक्रिया घेण्यात आली. सदर सभेचे अधिकारी म्हणून राजेंद्र बबनराव बिरकर व त्यांच्या सहकारी नवनीत गोसावी यांनी सदरचे कामकाज पाहिले. या सहकारी विविध कार्यकारी सोसायटीमार्फत शेतकरी ग्रामस्थांच्या अडचणी कर्ज योजना उपलब्ध करून दिल्या जातात व यासाठी सर्व विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य पदाधिकारी ग्रामस्थांच्या वतीने बिनविरोध निवड या गोंदूर गावात होत असते. यासाठी सर्व ग्रामस्थांचे व ज्येष्ठ नागरिकांचे सहकार्य लागते. या निवडीसाठी माजी पंचायत समिती सदस्य तथा युवा नेते भैयासाहेब प्रमोद पाटील व माजी सरपंच
मोठा भाऊ सकाराम पाटील यांची मोलाचे मार्गदर्शन लाभत असते. तसेच या निवड प्रक्रियेसाठी संजय पाटील, प्रमोद रघुनाथ पाटील, आर आर पाटील, किशोर भराणे, दिलीप पाटील, कैलास पाटील, रवींद्र पाटील, उपसरपंच चेतन पाटील व सर्व ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, युवक मित्रमंडळ यांची सहकार्य लाभते. सदर यावेळी महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं व नवनिर्वाचित चेअरमन, व्हाईस चेअरमन यांना यावेळी भावी वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी ग्रामस्थ व नागरिकात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यकारी सहकारी सोसायटीच्या आधीपासून ठरलेल्या नुसार चौथ्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाच्या निवडणुकीसाठी धुळे तालुका निवडणूक निर्णय अधिकारी श्री विरकर साहेब यांच्या सूचनेनुसार आजची तारीख मिळालेली होती आणि त्यानुसार आज सगळ्यांच्या समन्वयाने आणि गोंदूर ग्रामस्थांच्या आशीर्वादाने गोंदूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदासाठी सामाजिक कार्यकर्ते भैयासाहेब हिरामन भास्कर पाटील यांची सर्वांच्या संमतीने निवड झाली आणि व्हाईस चेअरमन पदासाठी सौ सुलोचना रवींद्र पाटील यांची सगळ्यांच्या संमतीने निवड झाली. या सगळ्या कामामध्ये किंवा या सगळ्या समन्वयातून ह्या ज्या निवडी चार वर्षापासून होत आहेत यासाठी माजी पंचायत समिती सदस्य प्रमोद भैया भदाने आणि माजी सरपंच सकाराम मोठाभाऊ आणि सगळे ग्रामस्थ आणि त्याचप्रमाणे सगळे तरुण मित्र आणि आम्हाला या सगळ्या निवडणुकीमध्ये किंवा या सगळ्या कामामध्ये सहकार्य सगळ्यांचं ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लोकांचं या सगळ्यांच्या माध्यमातून आजची निवड ही सर्व समन्वयाने आणि सर्वसंमतीने झाली. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडींवर. चोरटी विक्री करणारा गांजा तस्कर पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात. आरक्षणासाठी धनगर समाजाचा धुळ्यात मोर्चा. अपमानास्पद वागणूक देणाऱ्या तहसीलदारांवर कारवाई करा. शिंदखेडा तालुका प्रोटॉन शिक्षक संघटनेची मागणी. अपघातांची दखल घेत भाजपचे रास्ता रोको आंदोलन. अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशी द्या. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरातची मागणी. बोरकुण ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ दीपाली माळी यांची बिनविरोध निवड. आणि गोंदूर येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत हिरामन पाटील चेअरमन पदी निवड. आणि याच बरोबर माता हिंग्लाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंग्लाज टीव्ही. जय हिंग्लाज.